Hello engineer, welcome in my civil engineer academy Amravati. I am engineer Dhananjay Vithal Dakre, director of civil engineer academy Amravati. Mitranno, aajcha apla topic hai quantity of tiles in flooring. Aplyala flooring madhe tiles lavayche ahet tar tyachyasathi aplyala quantity find out karayche ahe mhanje material chi quantity. Tyachyat mag kay kay find out karava lagel aplyala. Pahili goshta tar number of tiles find out karava lagel. त्याच्यानंतर बॅग्स सिमेंट बॅग नंबर ऑफ सिमेंट बॅग्स त्याच्यानंतर क्वांटिटी ऑफ सँड ठीक आहे. या तीन गोष्टी आपल्याला फ्लोरिंग करत असताना टाइल्स लावत असताना त्या तीन गोष्टी आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आपलं एम आहे नंबर ऑफ टाइल्स फाइंड आउट करणं, नंबर ऑफ सिमेंट फाइंड आउट करणं, क्वांटिटी ऑफ सँड फाइंड आउट करणं. तर फॉर एक्झाम्पल त्याच्या अगोदर आपण समजून घेऊया टाइल्सची साईज काय काय असते. जेव्हा आपण फ्लोरिंग मध्ये जेव्हा आपण टाइल्स लावतो पहिली गोष्ट म्हणजे टाइल्स कुठे कुठे लावतो. पहिला नंबर फ्लोरिंग मध्ये आपण लावतो, फ्लोरिंग मध्ये सुद्धा टाइल्स लावतो. त्याच्यानंतर वॉल मध्ये सुद्धा टाइल्स लावतो, टॉयलेटच्या वॉल मध्ये टाइल्स लावतो आणि किचन मध्ये सुद्धा टाइल्स लावतो. तर या आणि तिसरा नंबर वॉलच्या खाली ज्याला आपण स्कर्टिंग म्हणतो, स्कर्टिंग लावत असतो ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे हे जे वॉल मध्ये जे टाइल्स आपण लावतो त्याला म्हणतात डॅड वॉल. काय म्हणतात? डॅड वॉल. ठीक आहे, हे नंतर पाहू आपण. त्याच्या अगोदर आपण सुरुवातीला पाहू फ्लोरिंग मध्ये जे टाइल्स लावतो त्याची आपल्याला क्वांटिटी फाइंड आउट करायची. ठीक आहे, तर आपल्याला शिकायचं आहे अगोदर साईज ऑफ टाइल्स. फर्स्ट नंबर साईज ऑफ टाइल्स इन फ्लोरिंग मध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे साईज येत असतात टाइल्स लावत असताना टाइल्सचे. ठीक आहे, नंबर वन 300 × 600 mm. ठीक आहे, त्याच्यानंतर नंबर टू 300 × 450 mm. त्याच्यानंतर थर्ड नंबर 600 × 600 mm. या तीन प्रकारच्या साईजेस येत असतात जेव्हा आपण फ्लोरिंग मध्ये जेव्हा टाइल्स लावतो. टाइल्स या तीन प्रकारच्या साईजेस असतात, 300 × 600, 300 × 450 mm, त्याच्यानंतर 600 × 600. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍज पर रिक्वायरमेंट सुद्धा आपण लावू शकतो. ऍज पर रिक्वायरमेंट. ठीक आहे, साईज ऑफ टाइल्स इन फ्लोरिंग समजलं. त्याचे साईज कोणत्या कोणत्या असतात तर ह्या तीन प्रकारच्या साईजेस असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर साईज ऑफ टाइल्स इन वॉल. जेव्हा आपण वॉल मध्ये जेव्हा आपण टाइल्स लावतो त्याचे साईज काय काय असतात. फर्स्ट नंबर साईज असते 300 × 300 mm. सेकंड नंबर असते 300 × 450 mm. आणि ऍज पर क्लाइंट रिक्वायरमेंट. अशा प्रकारचे टाइल्सचे साईज असतात. ठीक आहे, हे नोट करून घ्या तुम्ही 300 × 600, 300 × 450 mm, त्याच्यानंतर 600 × 600 हे सगळ्या जे आहे टाइल्सचे साईज ते तुम्ही नोट करून घ्या. ठीक आहे, आता आपण शिकणार आहोत. जस्ट फॉर एक उदाहरण घेऊ, एक प्लॉटची साईज घेऊ. त्याच्यामध्ये समजा आपल्याला टाइल्स लावायचे आहे, तर मग कसं काय त्याला फाइंड आउट करायचं, नंबर ऑफ टाइल्स कशी काय फाइंड आउट करायची. तर एक उदाहरण घेऊ, जस्ट फॉर एक्झाम्पल कन्सिडर अ वन प्लॉट एरिया ऑफ डायमेन्शन 10:10. 10 मीटर लेंथ आहे समजा, 10 मीटर विड्थ आहे समजा. तर आपल्याला प्लॉटची एरिया काय येईल मग, म्हणजे समजा हे रूम आहे, एक रूम आहे 10 बाय 10 ची,
याच्यात आपल्याला टाइल्स लावायचे आहे, ठीक आहे, फ्लोरिंग मध्ये. तर याच्या मग एरिया काय आहे? पहिलं तर आपण एरिया ऑफ टाइल्स फाइंड आउट करून घेऊ, ठीक आहे. एरिया ऑफ प्लॉट किंवा एरिया ऑफ रूम, आपल्याला रूम मध्ये लावायचंय म्हणून एरिया ऑफ रूम 10x10 म्हणजे किती? 100 मीटर स्क्वेअर, ठीक आहे. एरिया ऑफ रूम आला 100 मीटर स्क्वेअर. आता आपल्याला कोणत्या साईजची टाइल्स लावायचे कन्सिडर करू. कन्सिडर 600x600 mm टाइल्स. त्याला आपल्याला मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 0.6x0.6, ठीक आहे. तर एरिया ऑफ रूम झाली 100 मीटर स्क्वेअर. त्याच्यानंतर एरिया ऑफ वन टाइल्स फाइंड आउट करू. एका टाइल्सचा एरिया मग काय असेल? त्याची लेंथ 0.6 आहे, विड्थ आहे 0.6, म्हणजे काय होईल मग? 0.36, बरोबर. 0.6 × 0.6 म्हणजे 0.36 मीटर स्क्वेअर एरिया ऑफ वन टाइल्स झालं. सोपी आहे, काही कठीण नाही त्याच्यामध्ये. आता एरिया ऑफ रूम सुद्धा सोपी आहे काढणं, त्याच्यानंतर एरिया ऑफ वन टाइल सुद्धा सोपी आहे काढणं, ठीक आहे. आपण कोणतीही कन्सिडर करू शकतो. त्याच्यामध्ये 300x600 सुद्धा होतं आणि 300x450 mm सुद्धा होतं, ठीक आहे. तर आपण कोणती सुद्धा टाइल्स लावू शकतो. तर आपण समज आपण लावत आहोत 0.6 × 0.6 वाली. तर याच्यामध्ये आता आपल्याला नंबर ऑफ टाइल्स फाइंड आउट करायचं. काय? नंबर ऑफ टाइल्स. याचा फॉर्म्युला सोपी आहे. एरिया ऑफ रूम डिवाइडेड बाय एरिया ऑफ रूम डिवाइडेड बाय एरिया ऑफ वन टाइल्स. एरिया ऑफ वन टाइल्स सोपी आहे कॅल्क्युलेशन, काही कठीण नाही. 100 मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय किती आहे? 0.36. याचा आंसर किती येते? 100 / 0.36 याचा आंसर येईल 277.77 नंबर ऑफ टाइल्स. दॅट इज 278 टाइल्स, ठीक आहे. किती टाइल्स लावायचे आपल्याला? 278 टाइल्स आपल्याला लावायचे. याच्यात 278 टाइल्स बसतात, समजलं. आता आपल्याला नंबर ऑफ टाइल्स काढता आलं. आता आपल्याला काढायचं आहे वॉल्यूम, कारण आता आपल्याला काय काढायचं आहे? नंबर ऑफ टाइल्स किती आलं? 278, ठीक आहे. आता काय काढायचं आपल्याला? नंबर ऑफ सिमेंट बॅग, क्वांटिटी ऑफ सिमेंट आणि क्वांटिटी ऑफ सँड काढायचे आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं? वॉल्यूम लागतं, ठीक आहे. पहिली गोष्ट आपल्याला वॉल्यूम काढावं लागेल. आपल्याला एरिया ऑफ रूम माहित आहे, वॉल्यूम काढण्यासाठी आता काय करावं लागेल? तिथं वेट, मॉर्टर वेट किती एम एमचा असतो हे महत्वाचं आहे ना. तर आता जेव्हा आपण टाइल्स जेव्हा आपण लावतो फ्लोरिंग मध्ये, तेव्हा आपण मॉर्टर वेट देत असतो. मॉर्टर वेट फॉर फ्लोरिंग इज इक्वल टू 20 mm. किती? 20 mm चा आपण मॉर्टर वेट देत असतो. कुठेही केव्हाही फ्लोरिंग मध्ये जेव्हा टाइल्स लावू तेव्हा 20 mm चा मॉर्टर वेट द्यायचा, ठीक आहे. कॉन्स्टंट व्हॅल्यू होती. तर त्याला mm मध्ये आहे ते व्हॅल्यू. जर मीटर मध्ये जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा ते काय? 0.02 मीटर. याला आपल्याला व्हॉल्यूम मध्ये कन्वर्ट करायचं, ठीक आहे. आपल्याला काय काढायचंय? क्वांटिटी काढायची आहे ना. त्याच्यामुळे आपल्याला मोटरचा व्हॉल्यूम पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ मोटर. व्हॉल्यूम ऑफ मोटर मग काय होईल? एरिया 100 × थिकनेस ऑफ मोटर 0.02. तर व्हॉल्यूम काय होईल? 100 × 0.02 2 m³ काय होईल? व्हॉल्यूम होईल, समजलं. हे झालं वेट व्हॉल्यूम. आता आपल्याला काय पाहिजे? हे झालं वेट व्हॉल्यूम. आता आपल्याला पाहिजे ड्राय व्हॉल्यूम, कारण कधीही आपण काढत असताना वेट व्हॉल्यूम काढल्यानंतर आपल्याला ड्राय व्हॉल्यूम मध्ये ते कन्वर्ट करावी लागते व्हॅल्यू, ठीक आहे. आता आपल्याला काढायचं आहे ड्राय व्हॉल्यूम. ड्राय व्हॉल्यूम साठी 33% एक्स्ट्रा घ्यायचं आहे, ठीक आहे, कारण मोटर आहे त्याच्यामुळे 33% एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर 1.33% एक्स्ट्रा
मल्टीप्लाइड बाय वेट वॉल्यूम, ठीक आहे. हे फॉर्म्युला तुम्हाला माहितच झाला असेल कसा आहे तो फॉर्म्युला. 1.33 मल्टीप्लाइड बाय 2 किती येईल याचा आंसर 2.66 मीटर क्यूब. हे झालं आपलं ड्राय वॉल्यूम. आपण इकडे लिहून घेऊया ड्राय वॉल्यूम. ड्राय वॉल्यूम ची खूप गरज पडेल ड्राय वॉल्यूम ची. किती आहे 2.66 मीटर क्यूब. हे आहे ड्राय वॉल्यूम. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे क्वांटिटी ऑफ सिमेंट अँड क्वांटिटी ऑफ सँड. याच्यासाठी सेम फॉर्म्युला असतं, काही जास्त फरक नसतो फॉर्म्युल्यामध्ये. क्वांटिटी ऑफ सिमेंट अँड सँड काढत असताना, ठीक आहे, तर फाइंड आउट काय करायचं आहे क्वांटिटी ऑफ सिमेंट. क्वांटिटी ऑफ सिमेंट फाइंड आउट करत असताना इन मीटर क्यूब मध्ये आपण पहिले फाइंड आउट करूया, ठीक आहे. फॉर्म्युला काय होता त्याचा, ड्राय वॉल्यूम मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सिमेंट इन रेशो त्याच्यानंतर डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो, ठीक आहे. तर जेव्हा केव्हा आपण टाइल्स लावतो तेव्हा टाइल्स मध्ये फ्लोरिंग मध्ये जेव्हा टाइल्स लावतो त्याच्यामध्ये आपण रेशो काय घ्यायचा, मॉर्टरचा रेशो काय घ्यायचा, 1:3 और 1:4 दोघांपैकी कोणताही आपण रेशो घेऊ शकतो, ठीक आहे. 1 म्हणजे सिमेंट, 3 म्हणजे सँड. तर 1:3 किंवा 1:4 तर आपण इथं कन्सिडर केलं 1:3 चा आपण रेशो घेतला, ठीक आहे. 1:3 चा रेशो घेतला तर काय होईल, ड्राय वॉल्यूम काय आहे, ड्राय वॉल्यूम 2.66 मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सिमेंट काय येईल, 1 डिवाइडेड बाय सम ऑफ रेशो, 1+3 म्हणजे किती, तर 4. समजलं, याचा आंसर काढा किती येईल, तर 2.66 डिवाइडेड बाय 4 0.665 मीटर क्यूब. आपल्याला कशामध्ये पाहिजे आहे, इन केजी मध्ये पाहिजे, ठीक आहे. तर इन केजी मध्ये आपल्याला काढावं लागेल ते, इन केजी मध्ये काढत असताना इन मीटर क्यूब मध्ये जी व्हॅल्यू आली मल्टीप्लाइड बाय युनिट वेट ऑफ सिमेंट काय आहे, युनिट हे कॉन्स्टंट असते, इकडे आपण लिहून घेऊया कॉन्स्टंट व्हॅल्यू युनिट वेट ऑफ सिमेंट युनिट वेट ऑफ सिमेंट काय असते, 1440 हे कॉन्स्टंट आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही 1440. तर मल्टीप्लाइड बाय युनिट वेट ऑफ सिमेंट किती, 1440. याचा आंसर किती, 1440 957.6 kg. इथे 957 किलोग्राम सिमेंट आपल्याला लागेल. तर आपल्याला बॅग मध्ये आणावं लागतं सिमेंट, म्हणून आपण त्याला बॅग मध्ये कॅल्क्युलेशन करूया. इन बॅग मध्ये करत असताना एका बॅग मध्ये किती केजी सिमेंट येते, 50 kg, म्हणून डिवाइडेड बाय आपण 50 करणार, ठीक आहे. वन बॅग मध्ये 50 kg येते म्हणून आपण 50 करतो, ठीक आहे. इन वन बॅग 50 kg सिमेंट, ठीक आहे. तर याचा आन्सर काय येणार मग, डिवाइडेड बाय 50 किती, 19.15 बॅग्स. दॅट इज किती लागेल मग, आपण 16:19 बोलवू शकतो का, 20 बॅग बोलवावी लागेल सिमेंटचे. किती, 20 बॅग. किती आला मग सिमेंटच्या क्वांटिटी, नंबर ऑफ बॅग 20 बॅग्स, ठीक आहे. आपण आता बॅग्स मध्ये सुद्धा फाइंड आउट केला आहे, सिमेंट सुद्धा आलाय आपल्यापाशी नंबर ऑफ सिमेंट. आता आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल, क्वांटिटी ऑफ सँड, ठीक आहे. कारण टाइल्स लावत असताना टाइल्स पाहिजे, नंबर ऑफ टाइल्स पाहिजे, त्याच्यानंतर सिमेंट पाहिजे, त्याच्यानंतर आपल्याला सँड पाहिजे, बस. त्याच्यावर तर काय पाहिजे आपल्याला, वॉटर तर अवेलेबल असतेच आपल्यापाशी. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, क्वांटिटी ऑफ सँड. क्वांटिटी ऑफ सगळं सोपी आहे, फक्त तुम्ही केलं पाहिजे, बाकी काही कठीण नाही आहे याच्यामध्ये, ठीक आहे. तुम्ही जर केलं तर सगळं काही सोपीच असते, करा म्हणजे तुम्हाला समजेल. क्वांटिटी ऑफ सँड ते आपल्याला किती मध्ये काय, इन क्युबिक फीट मध्ये आपल्याला काढायचं, डायरेक्ट इन क्युबिक फीट मध्ये, ठीक आहे.
फॉर्मुला काय आहे त्याचा ड्राय वॉल्यूम मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सैंड क्वांटिटी ऑफ सैंड इन रेशियो मध्ये जे आली क्वांटिटी ऑफ सैंड 3 ठीक आहे ते लिहायचं सम ऑफ रेशियो आणि आपल्याला काढायचं आहे क्यूबिक फीट मध्ये म्हणून 1 क्यूबिक फीट 1 क्यूबिक मीटर म्हणजे किती क्यूबिक फीट होत असते 35.31 ठीक आहे क्यूबिक फीट इथे अजून पुन्हा ही व्हॅल्यू लिहून देतो 1 मीटर क्यूब म्हणजे किती क्यूबिक फीट 35.31 क्यूबिक फीट याच्यामुळे आपण हे वाली व्हॅल्यू इथं आली आहे इथून त्याचा आपण जेव्हा करतो कॅल्क्युलेशन ड्राय वॉल्यूम 2.66 मल्टीप्लाइड बाय क्वांटिटी ऑफ सैंड किती आहे 3 ठीक आहे 3 हां त्याचा सम ऑफ रेशियो किती आहे 4 मल्टीप्लाइड बाय 35.31 याचं जेव्हा कॅल्क्युलेशन जर आपण जर केलं सोपी कॅल्क्युलेशन आहे पटापट पटापट होऊन जाते फक्त तुम्हाला करण्याची गरज आहे केलं नाही म्हणजे मग केल्याने होता आहे आधी केलेची पाहिजे त्याच्यामुळे आपण कॅल्क्युलेशन करणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला कुठंही आपण गणित सॉल्व करू शकतो काही कठीण नसते याच्यामध्ये 4 क्यूबिक फीट ठीक आहे क्यूबिक फीट 70.44 क्यूबिक फीट याचं आन्सर आलं किती पाहिजे आपल्याला सॅन 70.44 क्यूबिक फीट 70.44 क्यूबिक फीट आपल्याला सॅन पाहिजे असते हे लक्षात घ्यायचं क्वांटिटी ऑफ सिमेंट काढलं क्वांटिटी ऑफ सॅन सुद्धा काढलं आपण आणि क्वांटिटी ऑफ टाइल सुद्धा काढलं ठीक आहे आपल्याला आता टाइल्स जेव्हा आपण क्वांटिटी ऑफ टाइल्स इन फ्लोरिंग जेव्हा किंवा आपल्या पुढे येईल प्रश्न जेव्हा जेव्हा आपल्याला टाइल्स लावायचे असेल कोणत्याही घरात तेव्हा आपल्याला टाइल्स नंबर ऑफ टाइल्स सुद्धा काढता आलं पाहिजे नंबर ऑफ सिमेंटचे बॅग सुद्धा काढता आलं पाहिजे आणि क्वांटिटी ऑफ सँड सुद्धा काढता आलं पाहिजे आणि ते आपण इथे शिकलेलो ठीक आहे आता समोरच्या लेक्चरमध्ये आपण शिकूया काय शिकणार आहोत समोरच्या लेक्चरमध्ये आता आपण हे सगळं शिकलो ठीक आहे असंच आता एरियाचा साईज फक्त प्लॉटचा एरिया चेंज होऊ शकते रूमचा एरिया चेंज होऊ शकते त्याच्यानंतर जे कॅल्क्युलेशन आहे ते सेमच येणार आहे ठीक आहे ही कॅल्क्युलेशन समजणार तुम्हाला सगळ्यांना आता याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे स्कर्टिंग तर ते आपण पाहूया समोरच्या लेक्चरमध्ये ठीक आहे स्कर्टिंग म्हणजे काय तर जेव्हा जे आपण वॉल मध्ये जे खाली जे आपण टाइल्स लावतो त्याला म्हणतात स्कर्टिंग तर ते आपण समोरच्या लेक्चरमध्ये शिकूया ठीक आहे धन्यवाद